शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत ऑनलाईन बैठक घेतली आणि या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पुन्हा 2 जानेवारीला कुलगुरूंसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि या बैठकीत त्यानंतर महाविद्यालयं आणि विद्यापीठांबाबतचा निर्णय घेतला जाईल. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंसोबत बैठक घेतली. पुन्हा एकदा 2 जानेवारीला ही बैठक होणार आहे आणि राज्यामध्ये सुरू असलेल्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे पुन्हा एकदा आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रणाली, आता एक बैठक झाली आहे कुलगुरूंसोबतची, आणखी एक होणार आहे आणि त्यानंतर काय निर्णय घेतले जाऊ शकतात महाविद्यालय विद्यापीठांबाबत? श्वेता, आपल्याला माहितीये की या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विद्यापीठ सुधारणा कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे आणि या कायद्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना प्रकुलपती असा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता यापुढे विद्यापीठांशी संबंधित सगळ्याच निर्णयांमध्ये प्रकुलपती या नात्यानं उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांचा हस्तक्षेप मान्य करण्यात आलेला आहे. यापूर्वी कुलपती या नात्यानं सगळे जे काही नियम होते, सगळ्या ज्या काही गोष्टी काही बदल करायचे असतील, हे सगळे बदल जे आहेत ते कुलगुरू, त्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलपती जे गव्हर्नर आहेत, राज्याचे राज्यपाल हे कुलपती असतात सगळ्याच विद्यापीठांचे, तर त्यांच्या संमतीनं होत होते. परंतु आता ही नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार प्रकुलपती यांना अधिकार देण्यात आलेले आहे. ते सगळ्या बैठकांना उपस्थित राहू शकतात, निर्णय घेऊ शकतात, कुठल्याही नवीन दुरुस्तीच्या संदर्भात किंवा विद्यापीठामध्ये काही बदल करायचे असतील त्या संदर्भात, कोर्सेसमध्ये काही बदल करायचे असतील त्या संदर्भातले सगळे अधिकार जे आहेत ते आता प्रकुलपती यांना देण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीनं पहिली बैठक ही उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि प्रकुलपती यांनी घेतलेली विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर. आणि आता पुढची बैठक जी आहे ती लवकरच 2 जानेवारीला होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. हा कायदा संमत झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. कायद्यामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, काय अधिकार देण्यात आलेले आहे या संदर्भातली माहिती सगळ्या कुलगुरूंना देण्यात आलेली आहे आणि पुढील बैठकीमध्ये विद्यापीठांच्या जर काही समस्या असतील, जर त्यांना अजून काही शंका असतील या कायद्याच्या संदर्भात तर त्यांच्या बद्दलची माहिती सुद्धा देण्यात येईल. एका पद्धतीनं प्रकुलपती यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याबद्दलचे निर्देश हे कालच्या बैठकीतून सगळ्या कुलगुरूंना देण्यात आलेले आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.